ओएस न्यूज प्रवाह सत्याचा। श्रीरामपूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी केरळ राज्यातील तस्कर टोळीस नगर मनमाड महामार्गावर अडवून 61 लाख रुपये किमतीचे 650 किलो चंदनासह दोघांना जेरबंद केलंय। या टेम्पोसह 70 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। म्हैसूर येथील आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी व्यक्त केला असून राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर केरळ राज्यातील MH 16 BC 8999 या क्रमांकाच्या सम्राट कंपनीच्या टेम्पो मधून पाठीमागील बाजूस हौदाच्या खाली चंदन टाकून त्यावर लोखंडी प्लेट फिट करून हा टेम्पो मध्य प्रदेश बुऱ्हाणपूर येथे जात असल्याचे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांना खबरांमार्फत माहिती मिळाली होती। यानुसार मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली टेम्पो अडविल्यानंतर सदर टेम्पो मोकळा असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत होते। मात्र पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर टेम्पो चालक आणि साथीदार यांना पोलीस हिसका दाखवताच त्यांनी टेम्पोच्या हौदात खालच्या बाजूला चंदन लपून ठेवल्याचे सांगितले। पोलिसांनी टेम्पो चालक आणि साथीदार यांच्याकडे चौकशी त्यांनी केरळ राज्यातील रहिवासी असून सदर चंदन मध्य प्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर येथे घेऊन चाललो असल्याचे त्यांनी सांगितले। या कारवाईत राहुरी पोलीस ठाण्यास थांग पत्ताही नव्हता। चंदनाचा टेम्पो पकडल्यानंतर DYSP संदीप मिटके यांच्या पथकातील पोलिसांनी राहुरी पोलीस ठाण्यात फोन करून पोलीस फौज मागून घेतली। याही घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे निलेशकुमार वाघ यांनी गर्दी पांगवली आहे। राहुरी पोलीस ठाण्यात टेम्पो चालक व त्याचा सहकारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे, सुरेश औटी, गणेश फाटक, जानकीराम खेमनर, राजेंद्र आरोळे यांनी केलंय। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, OS न्यूज, राहुरी।